नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी घटक दुसरा आपण ह्या भागामध्ये पाहत आहोत विद्युत बेलची फिटिंग व दुरुस्ती पहा विविध प्रकारचे आवाज तुम्ही ऐकले असतील आणि हे सर्व आवाज विविध बेलचे आहेत याच बेलची आपण ओळख करून घेणार आहोत साधी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी विशिष्ट आवाज करणारे व विद्युत पुरवठ्यावर चालणारे उपकरण म्हणजेच विद्युत बेल आपण पाहतो शाळा कॉलेज बँक असतील सरकारी कार्यालय असतील हॉस्पिटल असेल हॉटेल असतील एस या सर्व ठिकाणी विविध व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी किंवा सांकेतिक सूचना देण्यासाठी या बेलचा उपयोग करतात या बेलचं कार्य तर तो पाहूया आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलला विद्युत पुरवठा जोडताच ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल ही आहे घंटी हा टोल हा हॅमर आहे विद्युत पुरवठा केला की या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि हा जो आर्मेचर आहे हा या पद्धतीने इथं आकर्षिला जातो आणि हा इकडं ओढल्यामुळं हा हॅमरच्या साह्यानं हा जो टोल आहे हा या घंटीवर आदळतो आणि जेव्हा विद्युत पुरवठा बंद होतो तेव्हा आर्मेचर पुन्हा मूळ स्थितीमध्ये जातो म्हणजेच विद्युत बेल विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय तत्वाच्या परिणामावर कार्य करते म्हणजेच विद्युत शक्तीचं पा इथं आपण विद्युत शक्ती या कॉईलला दिलेली आहे याच्यामध्ये चुंबकीय शक्ती तयार झाली म्हणजे विद्युत शक्तीचं रूपांतर चुंबकीय शक्तीमध्ये झालं चुंबकीय शक्तीमुळं हा आर्मेचर या कॉईलच्या बाजूनं ओढला जातो म्हणजेच या चुंबकीय शक्तीचं रूपांतर पुन्हा यांत्रिक शक्तीमध्ये केलं जातं हा आर्मेचर ओढल्यामुळं हा टोल या घंटीवर आदळतो आणि आवाज निघतो म्हणजेच ध्वनी बाहेर पडतो म्हणजेच पुन्हा या यांत्रिक शक्तीचं रूपांतर या ध्वनी लहरीमध्ये होतं आणि हेच कार्य विद्युत बेल करत असते बेलच्या आवाजावरून किंवा वाजण्यावरून आपण प्रकार पडतात ते पाहूया पहिला प्रकार आहे सिंगल स्ट्रोक बेल दुसरा आहे व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल तिसरा आहे बझर चौथा प्रकार आहे डोअर चाईम्स त्यालाच आपण डिंगडॉंग बेल म्हणतो त्यानंतर बेल इंडिकेटर आणि सहावा प्रकार आहे स्वालिनॉईड कॉईलवरून पडणारे प्रकार स्वालिनॉइड कॉईल म्हणजे मॅग्नेटिक कॉईल तर बऱ्याच बेलमध्ये एकच कॉईल असते काही ठिकाणी दोन कॉईल असतात म्हणून दोन प्रकार पडली आपण प्रथम पाहूया सिंगल स्ट्रोक बेल पहा बेलच्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की एकच आवाज आला एकदाच आवाज आला म्हणून त्याला सिंगल स्ट्रोक बेल असं म्हणायचं ही बेल जेव्हा आपण विद्युत पुरवठ्याशी जोडतो अशा पद्धतीनं तेव्हा हा जो हॅमर आहे हा हॅमर हा हॅमर या घंटीवर आदळतो व विद्युत प्रवाह बंद होताच पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतो यामध्ये दोन सॉलिनॉइड कॉईल हे पहा ही एक कॉईल आणि ही एक कॉईल आहे आर्मेचर हॅमर आणि ही घंटी आणि ही सर्व बसवण्यासाठी एक बॅकलेट फ्रेम असते म्हणजे या बेलमध्ये एवढी रचना केलेली असते त्यानंतर दुसरा प्रकार आहे व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल पहा या बेलमध्ये दोन स्वालीनॉडे कॉईल आहेत हॅमर आहे है, आर्मेचर आहे ॲडजस्टिंग स्क्रू आहे इलेक्ट्रोमॅग्नेट झाले दोन हे एसी सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे हा स्विच आहे पहा रचना आणि कार्य आपण पाहू आवाज या बेलचा अशा पद्धतीने येतो यामध्ये दोन इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत हा ॲडजस्टिंग स्क्रू आहे हा आर्मेचर आहे हा हॅमर आहे ही घंटी झाली त्यानंतर ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते बेल पुषापतास म्हणजे हा स्विच जर आपण ऑन केला तर विजेचा प्रवाह अशा पद्धतीनं एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल आर्मेचर कॉन्टॅक्ट स्क्रू आणि याच्यामार्फत असं न्यूट्रलला मिळतो त्यामुळं चुंबकीय शक्ती तयार होते आणि आर्मेचर हा असा आकर्षला जातो त्यामुळं हा टोल घंटीवर आदळतो आणि त्याच वेळेला आर्मेचर पाहितं हा कॉन्टॅक्ट स्क्रू आणि हा आर्मेचर या याच्यामधील जे अंतर पडतं त्यामुळं जो विद्युत प्रवाह इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्वायरला मिळणार होता तो खंडित होतो म्हणजे त्यामुळं चुंबकीय जे क्षेत्र आहे ते नष्ट होतं आणि पुन्हा हा जो आर्मेचर आहे हा पुन्हा मूळ स्थितीमध्ये येतो आणि हीच क्रिया वारंवार घडत असल्यामुळं याचा आवाज सतत म्हणजे आपण आता ऐकलंच आहे त्या पद्धतीनं येतो त्यानंतर बझर पहा हा आवाज आहे बजरचा काही वेळा बेलच्या ऐवजी बजरचा वापर करतात यामध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश नसल्यामुळं याचा असा आवाज टरटर असा आवाज येतो यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर पहा ही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे आणि हा आर्मेचर आहे यांचा समावेश होतो आणि असे बजर बाजारामध्ये विविध आकारात आणि विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत सर्वसाधारणतः बझरचं जे कार्य आहे ते आपण पाहूया हे पा या ठिकाणी ए सी सप्लाय दिलेला आहे इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे आणि बेल पुश म्हणजेच स्विच आपण जर ऑन केला तर असा विद्युत पुरवठा दिल्यामुळं विद्युत मंडल पूर्ण होतं आणि हे पहा हा जो आर्मेचर आहे हा आर्मेचर हा याला असा आकर्षला जातो आणि ए सी सप्लायच्या गुणधर्मामुळं पट्टीमध्ये पट्टी अशी थरथरल्यासारखं होते आणि त्याच्यामुळं आवाज टर टर असा आवाज येतो हा आवाज आहे डोअर हिस म्हणजेच डिंगडॉंग बेलचा आणि याच्यामध्ये पहा ही एक धातूची पट्टी आणि ही एक धातूची पट्टी अशा दोन धातूच्या पट्टा पट्ट्या असतात हा ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे आणि हा हॅमर आहे तर या बेलमध्ये आज बेलपूज आपण ऑन केला की त्या कॉईलमधून विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि यामुळं हॅमर एका दिशेने ओढला जाऊन डिंग असा आवाज येतो बेलपुशवरील बोटाचा दाब काढताच विद्युत प्रवाह खंडित होतो त्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होते या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे हा हॅमर आहे या धातूच्या दोन पट्ट्या आहेत जेव्हा विद्युत पुरवठा आपण या कॉईलला करतो तेव्हा चुंबकीय शक्तीच्या परिणामामुळं हा हॅमर या धातूच्या पट्टीवर आदळला जातो त्यावेळेला डिंग असा आवाज येतो जेव्हा आपण बेलपुशवरील बोट काढू म्हणजेच विद्युत पुरवठा खंडित होतो आणि हा आर्मेचर मूळ स्थितीत येताना या धातूच्या पट्टीला आदळतो तेव्हा डॉंग असा आवाज येतो आणि ही जेव्हा क्रिया सतत होत राहते तेव्हा डिंग डॉंग असा आवाज येतो पहा बेल इंडिकेटर म्हणजे पुढील प्रकार आहे बेलचा बेल इंडिकेटर बऱ्याच मोठमोठ्या मुट ऑफिसेसमध्ये वगैरे असे छोटे छोटे दिवे असतात आणि विविध नंबर असतात त्याच्यावर म्हणजे ज्या वेळेला एकाच ठिकाणाहून व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल अनेक ठिकाणाहून एकाच व्यक्तीला जर संपर्क साधायचा असेल तेव्हा कोणत्या ते व्यक्तीनं कॉल केलेला आहे किंवा बोलवलेलं आहे हे समजण्यासाठी हे पाहि तर नंबर असतात वरती आणि हे असे खाली इंडिकेटर आहेत म्हणून याला म्हणायचं बेल इंडिकेटर बऱ्याच वेळेला मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये हा प्रकार वापरला जातो स्वालेनॉइड कॉईलवरून पडणारे प्रकार म्हणजे सिंगल स्वालेनॉइड बेल म्हणजे पहा या ठिकाणी एकच कॉईल वापरलेली आहे या बेलमध्ये आणि या बेलमध्ये इथं दोन कॉईल वापरलेले आहेत म्हणून हा प्रकार झाला सिंगल स्वालेनॉइड बेल आणि हा प्रकार झाला डबल स्वालेनॉइड बेल त्यानंतर आपण विद्युत बेलमधील संभाव्य दोष कारणे आणि उपाय पाहूया पहिला दोष आहे विद्युत बेल कार्य करीत नाही त्यासाठी कारणे असतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल तुटली असेल कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला असेल किंवा टर्मिनलमधील वायर निघाली असेल तर पहिल्या कारणासाठी उपाय म्हणजे त्यासाठी उपाय काय असेल पहा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल जर तुटले असेल तर कॉईल नवीन बसवावी कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला असेल तर स्क्रू किंचित आतील बाजूस पिळून आर्मेचरशी कॉन्टॅक्ट होईल अशा रीतीनं ठेवावा लागतो आणि टर्मिनलमधली वायर निघाली असेल तर वायर पुन्हा बरोबर जोडावी लागते दुसरा दोष आहे बेलपुश दाबताच फ्यूज वितळतो त्यासाठी कारण पहा असं असू शकेल की टर्मिनलमध्ये शॉर्ट सर्किट असेल आणि दुसरं कारण आहे कॉईल्स शॉर्ट झाले असतील जर टर्मिनल शॉर्ट असतील तर त्याला वेगळे करून इन्शुलेटिंग टेप त्याच्यावर गुंडाळला पाहिजे आणि पुन्हा जोडणी केली पाहिजे आणि कॉईल्स जर शॉर्ट झाले असतील तर सेरीज लॅम्प टेस्टनं वापरून त्याची टेस्ट घ्यावी आणि कॉईल्स ह्या शक्यतो जुन्या, जुन्या कॉईल काढून नवीन कॉईल बसवू नये कारण बऱ्याच वेळेला कॉईल आपल्याला व्यवस्थित मिळत नाहीत सजासजी मिळू शकत नाहीत त्यामुळं जुनी बेल काढून नवीन बेल बसवावी विद्युत बेलची जोडणी जेव्हा करतो आपण तेवढे दक्षताही घेणं फार आवश्यक आहे पहा कोणकोणती दक्षता घ्यावी तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलची जोडणी नेहमीच सिरीजमध्ये करावी म्हणजे विद्युत सप्लायच्या सिरीजमध्ये केली पाहिजे त्यानंतर जोडणीच्या ठिकाणी कार्बन स्पॉट आले असतील तर ते सँडपेपरने पेपरने साफ केले पाहिजेत विद्युत बेल नेहमी सप्लायच्या सिरीजमध्ये जोडून तपासणी करावी त्यामुळे सप्लाय खंडित होण्याचा धोका टळतो तपासणी करताना पायाखाली नेहमी आपल्या रबरी बूट किंवा रबरी मॅट किंवा लाकडी फळी घ्यावी विद्युत बेलमध्ये कोणताही दोष नाही याची खात्री झाल्याशिवाय ती विद्युत पुरवठ्याशी जोडू नये अशा पद्धतीनं विद्युत बिल आपण पाहिलेली आहे धन्यवाद